ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं दृश्य पाहावयास मिळालं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं पुणे सोलापूर हायवेवर वाहनांची मोठीच मोठी मुट्टी रांग लागली होती पोलिसांनी दोनशे आंदोलकांना ताब्यात घेतलं रासप पदाधिकारी व पोलिसांमध्ये झटापट झाली ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला या आंदोलनात अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ताजुद्दीन मनेर रंजित प्रदेश सोलापूर जिल्हा प्रभारी रणजित सुळ प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक बशीर काझी जिल्हा अध्यक्ष सुनील बंडगर सोमा मोठे सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुर्के पंकज देवकाते माऊली सरक संजय वलेकर शंकर शेंडगे सागरमदने शंकर चव्हाण राजू आडसकर आदी सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली